बुलडाणा जिल्ह्यात बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याजवळ देशी पिस्टल आणि 5 जिवंत काडतूसे आढळून आली आहेत. या विद्यार्थ्याने देशी पिस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन थेट वसतिगृहात प्रवेश केला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या विद्यार्थ्याच्या वसतिगृहातील खोलीची झाड झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी कट्टा आणि 5 जिवंत काडतूसे आढळून आली. नितीन भगत वय वर्ष 21 असं विद्यार्थ्याचं नाव आहे. पोलिसांनी देशी पिस्तूल आणि 5 काडतूसांसह या विद्यार्थ्याला अटक केली आहे. मात्र उच्च शिक्षण घेत असलेल्या नितीनकडे ही बंदूक आलीच कशी आणि त्याने कोणत्या कारणासाठी ही बंदूक वसतिगृहात आणली याचा तपास आता खामगाव पोलीस करीत आहेत. मात्र शिक्षण घेण्याच्या वयात या विद्यार्थ्याकडे बंदूक आलीच कशी असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोण विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा पोहोचल्याचे पाहता खामगाव शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पाहूया सहायक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे यांनी दिलेली माहिती. एमसी न्यूज करिता रवींद्र शेगोकार, खामगाव. कळसणे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री थोरात सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कोडी सर यांच्या मार्गदर्शनात मी आणि आमचे तपास पथकाचे स्टाफ आम्ही घटनास्थळी जाऊन सन्मती वसतिगृह वाडी परिसर या भागामध्ये एक मुलांचं वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये एका रूममध्ये एक मुलगा संशयितरित्या मिळून आला. त्याची रूम आणि त्याला चेक केलं असता त्याच्या रूमच्या बॅगमध्ये आम्हाला एक देशी कट्टा व 5 जिवंत काडतूस त्याच्या बॅगमध्ये त्याचे वापरताचे कपडे आणि शैक्षणिक डॉक्युमेंट्स अशा प्रकारे मिळून आले. ते अयोध्ये असल्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं. गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहे. हा विद्यार्थी होता का? हा प्राथमिक मॅनेजमेंट बीएससी ला शिकत आहे अशी माहिती आहे.